गुड मॉर्निंग मित्रांनो, तर कालच्या खोलीच्या ॲडमिशनची सगळी प्रोसेस झाली आणि काल आम्ही 373 किलोमीटर प्रवास केला. आज आपण परतीचा प्रवास सुरू करतोय. आम्ही काल इथं राहिलो होतो पोलादपूर मार्गे. आम्हाला माथेरान मार्गे आम्हाला नाशिकला जायचं होतं. इथल्या लोकांनी सांगितलं की आता जाऊ नका ह्या रात्रीचा पोलादपूर मार्गे, त्यामुळं ते टाळलं आम्ही. तर रात्री इथं झोपलो होतो, आता खेडमधून निघालो आहोत. हा हायवे आहे समोर जो वरती दिसतो आहे तुम्हाला, हा ह्या हायवेवरून आम्हाला आता टुवर्ड्स मुंबई आधी जायचं आहे आणि त्याच्यानंतर हाच आहे ना तो हायवे. आपण इथूनच काल आलो होतो ना आणि तिकडे गेलो होतो. तर आता टुवर्ड्स मुंबई पोलादपूरपर्यंत आणि पोलादपूरनंतर माथेरानच्या दिशेने. इथं आम्ही लागलो आहोत हायवेला. हा आहे मुंबई पुणे, सॉरी मुंबई गोवा हायवे. वाह, व्हाट ए मॉर्निंग भाई. वाह, काय सुंदर फॉग आहे यार, झक्कास, एकदम ड्रीमी इफेक्ट. ड्रीमी आमच्या फोटोग्राफीच्या भाषेत नाही, याला ड्रीमी ड्रीमी इफेक्ट म्हणता. बघा सगळं एकच नंबर, सुंदर, मजा आ गया बस. अरे बरं झालं लगेच लक्षात आलं, आम्ही खरं तर उलटं चाललो होतो. आम्ही गोव्याकडे चाललो होतो पण इथं बरं झालं लगेच बोर्ड दिसला. तर आमचा रोड यांग आहे मित्रांनो. कालपासून कावळे आणि कुत्रे, इतके काही कुत्रे आणि कावळे आम्हाला दिसले रस्त्या रस्त्याने. बापरे बाप, त्याचा हिशोब नाही. हे बघा, कावळेच कावळे, कुत्रेच कुत्रे. हे बघा कावळे, बघा किती कावळे. नाही म्हटलं तरी ते उडूनच जाणार आहे, 100% आपल्याला गॅरंटी असते की गाडी आल्यावर ते उडतील. पण नाही म्हटलं तरी त्यांच्यासाठी ब्रेक दाबावं लागतं की बा नको आपल्यामुळं त्यांना हिट व्हायला. इतका फॉग आहे आणि सगळ्याच शहरांमध्ये दिसतो तो हा. हे जे दृश्य आत्ता आपण बघितलं कचऱ्याचं, प्लॅस्टिकच्या पिशव्यांचं, किती वेळ आपण सरकारला दोष देत राहणार आहे? आपण कधी बदल करणार आहोत आपल्यामध्ये? आपण कधी प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरणं बंद करणार आहोत आणि आपण कधी कचरा निर्माण करणं कमी करणार आहोत? खूप जबरदस्त असं फॉग आहे माझ्या इवर. फक्त याचं रूपांतर पावसात नको व्हायला, बाकी काही अडचण नाही. माझं वायझर पुसून पुसून ग्लोव्ज आतून ओले होऊन गेले. ते सगळे दव बिंदू जे आहे ते वायझरवर आणि पॅन्ट पण आहे ना, अशी ओली ओली लागायला लागली समोरून. शिवाजी महाराजांचं छान पुतळं आहे.
आणि काल नंतर सेकंड फिलिंग साठी आपण इथे थांबलोय. हे आंटी त्याच्यावर ओरडताय. हे मंकीज आर ऑलवेज बीन माय दुश्मन. आम्ही आय गेस कुठेतरी होतो माथेरानला, तर अशाच एका मंकीने माझे चॉकलेट्स पण चोरले होते. हा इथे बसलेला आहे, हा मंकी येतो. 1020 रुपयाचं 9.71 पेट्रोल आलेलं आहे. आता मी तुम्हाला परफेक्ट ॲव्हरेज पण सांगतो, 2 मिनटं. तर मित्रांनो, 389 किलोमीटर डिवायडेड बाय हे किती होतात का, 9.7 इक्वल्स 39. बापरे, 39 ॲव्हरेज मला मीटरने दिलेलं आहे. खरं तर मी ओव्हर स्पीडिंग करणार नाही आहे. 60, 70, 80 माझा आवडता स्पीड आहे. मी त्याच्यावर चालतो म्हणून कदाचित एवढं ॲव्हरेज दिलं. खूप तगडा ॲव्हरेज दिलं त्या गाडीने. चल बाय द वे, मंकीज बघा. ते गाव, अरे बापरे, गाव बघ म्हणजे कसे ते लोक तिथे राहत असतील. आणि यार काय स्वर्गात राहतात राहते ते. वाव, इथं कोणताही नॉइज नाही, फक्त पक्ष्यांचे आवाज येत आहे. आणि आम्ही जे घाण करतो इथं बडबड करून तो आवाज आहे. वाव, हा होता वॉटर नंबर 8 or 9, वॉटरफॉल नंबर 8 or 9, कारण एवढे वॉटरफॉल इथे दिसले. प्रत्येक टर्नला वॉटरफॉल आहे इथे. हे बघा, अनादर वॉटरफॉल, अँड अनादर, अँड अनादर. किती नालायक आहे आपण, किती नालायक आहे. एवढ्या ह्या स्वर्गामध्ये पण येऊन आपण इथं कसली घाण करतोय बघा. इतके थर्ड क्लास आहे ना आपण, इतके थर्ड क्लास. माझ्या तोंडात काय आहे, युट्यूबच्या नियमांमुळे मला शिव्या देता येत नाही. एकदम बोगस लोक आहे आपण. आपण ही घाण आपण इथं आणून करतोय यार. शरम करा यार, शरम. आणि ही इथंच नाही, आपण प्रत्येक गाव, प्रत्येक शहर, प्रत्येक पर्यटन स्थळ सगळीकडे करून ठेवलेलं आहे. अजून एक वॉटरफॉल दिसलाय तिथे. लिटरली क्लाउड्स दिसताय. मित्रांनो, आम्ही अशाच एका स्पॉटवर उभे आहोत आता.
इतका सुंदर वैली है ही, इतकी सुंदर वैली है समोर अक्षर, म्हणजे तुम्हाला मोबाईलच्या कॅमेरात ते न्याय होऊच शकत नाही किंवा कोणत्या कॅमेरात होऊ नाही शकत, हे डोळ्यांनीच बघण्याची गोष्ट आहे आणि ती भरभरून जगण्याची गोष्ट आहे. इतकं निसर्ग आपल्याला फुकटात देतो, इतकं जबरदस्त, इतकं जबरदस्त, मन शांत होऊन जातं, सगळे आपले टेन्शन विसरून जातो आपण. फक्त आपण जे आपण आहोत, आपण फक्त, मला असं वाटतं ह्या पृथ्वीवर घाणच करायसाठी जन्माला आलो आहे की काय. माणूस जिथं जिथं जातो तिथं तिथं घाण करतो. हे विविध प्रकारची जी फुलं आहे मित्रांनो, ही सगळ्या इथल्या सगळ्या डोंगरांवर सगळीकडं पसरलेली. मला वाटतं हेच ते साताऱ्याला जे आहे काय काय म्हणतो त्याला, तर तिथं ह्याच प्रकारची फुलं असावीत असा माझा अंदाज आहे. अतिशय विलोभनीय, द बेस्ट सीझन टू कम टू महाबळेश्वर मी तुम्हाला सांगतो. जर खरंच इथलं तुम्हाला व्हेजिटेशन बघायचं असेल तर हे बघा, हा येल्लो बघा, हा पिंक बघा, है ना, जबरदस्त. नक्की अरे नक्की फिरा, आपला देश बघा, आपला महाराष्ट्र बघा. इथे हा टॉप जो आहे, इथे हे प्रतापगड आहे, तिथे मला ऑरेंज फ्लॅग सुद्धा दिसतोय इथूनच. भाई म्हणजे कायच बोलू मी, किती सुंदर लोकेशन आहे हे. स्टील स्ट्रक्चर प्रतापगडचं पायथ्याशी खाणं, या एक्झॅक्टली. अरे हे प्रतापगड आहे तो, या प्रतापगडच्या पायथ्याशी खाणं. प्रतापगडच्या पायथ्याशी खाण, हो प्रतापगडच्या पायथ्याशी खाण, प्रतापगडच्या पायथ्याशी खाण नाही बेगुमान. पुढचं नाहीयेत, माफ करा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मी आत्ता जेवढे बघितले त्याच्यातला हा सगळ्यात उंचीवरून येणारा वॉटरफॉल आहे. आणि मी जशी याच्या जवळ उभी आहे, टेम्परेचर 3-4 डिग्रीने कमी झालेलं आहे. मला लिटरली ती अशी तो वारा, थंड हवा महसूस होतीये. खूप सुंदर आवाज पण फार छान आहे त्याचा. हे डड्डू थांबले होते कारण मी मिस केलेला तो शॉट, पण इट वॉज वर्थ टेकिंग. ही द आयकॉनिक रेड बस. बस अजून एक वॉटरफॉल, बस आउट ऑफ नोवेअर थांबून गेलेली, का बरं काय माहिती. ओके, टर्नच फार क्यूट आहे. फ्लावर्स हे इतके पर्पल फ्लावर्स आहे, आणि पर्पल बीइंग माय फेवरेट कलर वाटते.
Shruti, I miss you here, bro. You would have loved this one. Any skillfulness of the driver is to be appreciated. Karan, bhai, Karan, inclination feel hota hai, and he is still driving so nicely. पर्टिक्युलर स्पॉट असा आहे की लिटरली हे वॉटरफॉल तुम्हाला भाई काय बोलू ओ माय गॉड हे पाणी लिटरली तुमच्या अंगावर उडेल मला असं वाटतं. वाव, व्हॉट आर यू डूइंग. इथे परत फॉरेस्ट कव्हरेज वाढलंय. थोडा पार्ट नव्हता मध्ये कारण तिथे ह्युमन सेटलमेंट वगैरे होत्या. आपण आय गेस मेन सिटीचा क्लोजर आणि क्लोजर चाललोय. हे बस स्टेशन आहे. तुमचे आहेत ना जेल पोलीस? हा का, त्याच्यामुळे तिकडे असतं. काय काय चालतं त्यांचं? जाधव. आणि तुमचं पण जाधव? आमचं पिंगारे. पिंगारे, तुम्ही खुद्द इथलेच का? आम्ही सातारचे. पण आता इथं मग पिढीच्या तिथं गरबीर मग बांधून राहिले ते इथे. आता सीझन चालू होईल ना? आता होईल, दसरा झाला की चालू. तुला एक मार्केट दाखवतो मला. सो बेसिकली ह्या रोडने मध्ये गेलं का मार्केट आहे इथलं फेमस. हे मेन मार्केट आहे सगळं, पण कारण तिथे एंट्री नाही आहे बाईक्सला आणि वी डोंट हॅव टू वेस्ट टाईम. सो आपण डिरेक्टली ईव्हीएम, ओके, आपण डिरेक्टली नेक्स्ट लोकेशनला जाणार आहे. इथे त्याला शूटिंग स्पॉट असं बोलता. लेट्स सी. वाव, ह्या क्यूट दिसतंय. इग्नोर केलं त्यांनी मला. आपण इथून आता पाच महिने बाईकडे चाललोय, पण इथल्या कन्स्ट्रक्शन स्टाईल मध्ये एक डिफरन्स जाणवतोय सडनली. ओके, सो इथून अजून क्लिअरली ते दिसतंय. इथे आय गेस बोटिंग अँड ऑल चालू होत. ओके, आपण थांबतोय. सो इथे एक डेक आहे, मी त्याच्यावर जाऊन तुम्हाला थोडस हा लेक दाखवणार आहे. आणि जस्ट बघा हे किती सुंदर आहे. वाव, इथलं पाणी प्रिटी मच क्लीन आहे. प्रिटी मच म्हणजे खूप, म्हणजे जेवढी मी गोदावरी बघितली त्याच्या कंपॅरिझनमध्ये हे खूप क्लीन आहे. हे खूप 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 क्लीन आहे. समोर पण एक फॉरेस्ट कव्हर आहे. इथे बोटिंग वगैरे होता. आणि जे आपण न्यूज बघतो की एक लेक फ्रीज झाली विंटरमध्ये, तर बेसिकली हा तो लेक आहे. अँड इट इज वन ऑफ द लाईक फेमस डेस्टिनेशन्स ऑफ महाबळेश्वर. सो क्यूट, सो 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 ब्युटिफुल. चला परत जाऊया. आणि मग तुम्ही व्यवस्थित खालपर्यंत उतरून मग तिथे पण पूर्ण आटत नाही. म्हणजे 15-20 पायऱ्या अजून तुम्ही खाली जाता आणि तिथे कचरा सापडतो तुम्हाला. आम्ही केलेला बाटलं तर लय महत्वाचे आहे इथं. आणि हे पाणी पिण्यासाठी पण वापरतो. पेरू विक्रेते आहे. फ्रूट्स दिसत आहे भरपूर. कॉर्न पण दिसतोय. हे
मेन एंट्रन्स इथला आपण तिथं मागूनच बघितलं आहे पण हा मेन एंट्रन्स आहे. लेट्स गो. इथे जास्त पॉइंट्स आहेत अट्टू या डिरेक्शनला. लेट्स गो हियर. यू हॅव अ स्ट्रॉंग मेमरी आय शुड से. ओ स्ट्रॉबेरीज स्ट्रॉबेरीज. माणसांपेक्षा माकडाचं जास्त आहे. माणसं चांगले बरं. तुमचे जे घोडे ना एक नंबर आहे. सिम्बा अँड सलमान. त्याची हेअरस्टाईल पाहिजे. हा सलमान सिम्बा आणि तो कोण आहे? तो व्हॉट्सअप आहे. तू तू अख्ख्या जगाला वेळ लावलाय व्हॉट्सअप. बघा किती युनिक आहे. ग्रीन लीफ विथ पिंक डॉट्स. चला लेट्स गो टू द पॉइंट. बाय व्हॉट्सअप. सध्या गर्दी नाही आहे आणि आपण सकाळी अर्ली मॉर्निंग पण आलेलो आहे त्यामुळे पण गर्दी नाही. ही बाईक बघ. आपण लास्ट टाइम जेव्हा मी महाबळेश्वरला आलो होतो तुम्हाला तेव्हा हाय पॉईंटचा व्हिडिओ दाखवला होता पण तेव्हा पावसाळा चालू. आता पावसाळा संपलेला आहे. इथले ड्रोन बघा. मला त्यांची भीती वाटते भाई. त्यांनी चॉकलेट चोरलेले आहे माझे. कॉटन कॅन्डी. हो हा इको पॉइंट आहे. ओ माय गॉड हे लेक वरून दिसतंय भाई. म्हणजे काय बोलू मी. आणि मंकीज. त्यांनी इको करून सांगितलं तुला युअर पपल. भरपूर माकड आहे इथं. जरा सांभाळूनच पण हे आपणच त्यांना सवय लावली खरं तर. त्यांना काय काय आपण जे खातो फालतूपणा त्यांना खाऊ घालायचा प्रयत्न करत असतो आपण. तर हा आहे इको पॉइंट. आणि भीतीच वाटते. राग डेंजर का राग होता आहे. फोन बिन काही हिसकू शकता हे. आणि हे त्याच हिशोबाने येतात जवळ. ते दोघं तिथं बसले. आणि अतिशय सुंदर असं सगळ्यात महत्त्वाचं ज्याच्यासाठी आपण महाबळेश्वरला येतो. बघू शकता तुम्ही किती सुंदर किती सुंदर. यांची भीतीच आहे भाई. भीतीच वाटते यांची. याचं बाई इकडनं आलं. चल चल पळा आपण जाऊ. त्यांचंच एरिया ॲक्च्युली. आपण लय मोठी गॅंग. टमाटे चोर हे चोर ते चोर. अच्छा ह्या पोरांना घाबरतं ते. अच्छा तुला घाबरून पळाले ते. सही आहे. बघा मित्रांनो केवढं विहंगम सुंदर. इतकं सुंदर आहे ना. खरंच इतकं सुंदर आहे. आपला देश इतका सुंदर आहे. त्यातली त्यात आपला महाराष्ट्र बॉस. खरंच काहीतरी ना पुण्यच केले असेल आपण. मी ह्या महाराष्ट्रात जन्माला आलो. एकच नंबर. आणि आम्ही बेस्ट सीझनमध्ये आणि बेस्ट टायमिंगमध्ये आलो. बस आम्ही लक्की. पाणी इतकं स्वच्छ आहे की तुम्हाला त्या पाण्यामध्ये ढगाचं रिफ्लेक्शन दिसत असेल. हे काही युरोप नाही. हे काही स्वित्झर्लंड नाही. हे आपलं महाबळेश्वर आपला महाराष्ट्र. तर मित्रांनो ह्या डाव्या बाजूला धबधबा आहे आणि मी इथं खाली बघू शकतो. भरपूर असे जे ट्रेल्स आहेत धबधब्याचे ते वाहत आहे. आणि हीच ती नदी. एकच नंबर आहे. हा डॅम आहे मला असं वाटतं. मग ते पाणी सोडलं जातं. कोणती नदी माय सांगता नाही येणार. हे गाव बघा मित्रांनो. किती म्हणजे डिस्क्राईब करणंच अवघड आहे. इथं गाव आहे. त्या तिथं एक गाव आहे. किती सुंदर. हे जे डोंगरावर काळे काळे पॅचेस दिसत आहे ना ते वरचे जे ढग आहेत त्यांची पडलेली सावली.
ॲक्सिडेंट. आणि ही आमची सावली, आमची चकली. कृष्णा नदी. मला आत्ताच कळालं, ही जी नदी आत्ता आपण बघितली ती कृष्णा नदी आहे. कृष्णा नदीचं हे उगम असावं येतो. तर एक गाणं आठवलं, संत वाहते कृष्णा माई, संत वाहते कृष्णा माई, तीरावरल्या सुख दुःखांची जाणीव तिजला नाही. संत वाहते कृष्ण माई, कुणी नदीला म्हणती माता, कुणी मानती पूज्य देवता. या या महाराजेश्वरला या एकदा, या मजा आली बॉस, एक नंबर. येस, मला हे दाखवायचं होतं. कुठे गेला आपले बॅग जातील इकडून तोपर्यंत. डड्डू मंकी, डड्डू मंकी. इथले मंकी थोडं जास्तच डेंजरस आहे, त्यांना चैन सुद्धा उघडता येते बॅगची. जस्ट बी अवेअर. भाई के तेवर देखिए. काच खोलायचा प्रयत्न करतात काय आता? मला कळतंय का आपलं इव्होल्युशन यांच्यावरून झालंय. म्हणून आपण फायदा झाला. डू आपल्या बॅग जिथून जातील. खोलना जानते वो. तर आता आपण ते डिफरंट व्ह्यू पॉइंटचा जो एरिया होता तिथून बाहेर आलोय, लेफ्ट घेतलाय आणि आता आपण मॅप्रो गार्डनच्या इथे चाललो आहोत. हे ट्रीज बघा, ओ माय गॉड, इथला प्रत्येक ऍस्पेक्ट स्वतःमध्ये फार युनिक आहे. अँड दॅट्स व्हॉट मेक्स दिस प्लेस सो 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 स्पेशल. ओके, तर आम्ही अराउंड पोहोचूनच गेलोय मॅप्रो गार्डनच्या इथे. ओके, थांबूया. सो आम्ही पोहोचलोय मॅप्रो गार्डनला. लेट्स सी द स्टोर आहे आय गेस. ओ माय गॉड, फरेरो रोशर यांचं चॉकलेट आहे. फरेरो, फरेरो बोलती फलेरो, फलेरो. हे इथलं रेस्टॉरंट आहे. ओ वा, स्ट्रॉबेरी फार्म, वा सो क्यूट. प्लांट्स बघा हाय, प्लांट्स बघा, सो क्यूट, सो क्यूट. आय डोंट नो, लाईक तुम्ही लहानपणी जर टाउनशिप नावाचा गेम खेळला असाल तर ती स्ट्रॉबेरी फार्म बघून असं वाटलं की आय वॉज इन, लाईक आय वॉज लिव्हिंग इन द गेम. सो प्रिटी. आणि इथे जास्त थांबणार तर नाही कारण आपल्याला ट्रिप पुढे कंटिन्यू करायची आहे. पण भाई काय व्ह्यू आहे,
हाय डॉगो. तो रेड फ्लावर कितना क्यूट है. वाव, एक लोटस पॉन्ड सारखं बनवलंय यांनी. तिथे लोटस तर मला दिसत नाही आहे, बट स्टिल इट्स ब्युटिफुल. ओह शिट, इथे एक क्यूट फिश आहे. अरे मासे पण पैसे खाता. विशिंग पॉन्ड, विशिंग पॉन्ड. ठीक आहे का सर? अशी कशी देवाची करणी नारळाच्या आतमध्ये पाणी. यांचं इथे स्टोर आहे. मला माहिती पण नव्हतं काही गोष्टी ज्या यांचे प्रोडक्शन आहे, बट भाई इथून इथे बघून कळत आहे. राजकारणामध्ये देवंत्री साहेब आणि बघा हे आद्या गाजर दाखवतो. गाजर दाखवतो असं बोल बोल बोलतोय आणि काही करत नाही. हे पण तू आता खातोय. एवढं महाग असत, एवढं महाग असत. आता आपण आलो आहोत टेबल टॉप प्लॅट्यू फॉर टेबल लँड असं आहे ना वाटत. लेट सी. ओके, नाही पण काय दिसतं तिथून आतमध्ये गेला ना तुम्हाला. पांडवांच्या पायांची दगड होती लेणी आहेत. शूटिंग पॉइंट जिथे लाखो करोडची शूट. पांडव गेले कुठं कुठं होते नेमके? पांडवांच्या लेणी आहेत, पांडवांची गुफा आहे तुम्हाला. लेण्या पण टायगर गुफा आहे, पॅराग्लायडिंग पॉइंट, शूटिंग पॉइंट. पॅराग्लायडिंग आता चालू आहे का? चालू असते पॅराग्लायडिंग. हवी वर किती रुपये घेतात? आपण लाईक त्यांची वेगळी असते पॅराग्लायडिंग. ती काही 15 मिनिटाची काहीतरी 3-3.5 हजार रुपये घेतात. आत गेला तर बाजीराव मस्तानीचं लेखी तिथं शूट झालेलं. बाजीराव मस्तानीचं मला असला रणवीर सिंग जलसा मध्ये घेतो ना तेव्हा लेखी आतमध्ये. चला डड्डू बघूया. लंकेत गावी सिडनी पॉइंट आहे. दोन नद्यांचा संगम. विषय असा आहे इथून तिथपर्यंत तिकडे पायी पायी जायचं आहे. घोड्यावरती, घोड्यावरती पॉइंट फिरवतो आम्ही. घोड्यावर किती रुपये घेतो? घोड्यावरती कसे आमचे 240 पासून पॅकेज चालू आहे. 240 वाला पॅकेज आहे, 480 वाला पॅकेज आहे, 4 पॉईंटचा पॅकेज आहे. तेच तुम्हाला डिस्टन्स म्हणजे 240 मध्ये डिस्टन्स केवढा आहे, 480 मध्ये काय ते डिस्टन्स दाखवण्यासाठी तुम्हाला इथून फिरवायचं मेन. तर टेबल टॉपला आलो होतो आमचा मेन मोटो काय इथं फिरायचा बिरायचा नव्हता. ते ऑन द वे होते म्हणून आलो होतो. पण ते इथून ते पार ते तिकडं तिकडं लहान लहान तिकडं फिरायचं आहे आणि एवढा काही वेळ पण नाही आपल्याकडे आणि त्यामुळे आम्ही निघतोय. एवढं पाहून आम्हाला आम्ही समाधानी. पण ते सांगा ना तिथे काहीतरी लेक वगैरे. तिथं कोणत्या तरी बाजीराव मस्तानीच्या पिक्चर मध्ये ज्या शेवटच्या एंडच्या शॉटला जे पाणी बिनी दाखवलंय, लेक दाखवलंय, तिथं ते शूटिंग तिथं झालं होतं. नंतर पांडवांचं काही गुफा आहे म्हणतात. म्हणजे आपल्याकडे जेवढे पण गुफा आहे त्या देवी देवतांच्याच असतात. एक तर रामायणाशी जोडतो आपण किंवा पांडवांशी जोडतो, तो एक प्रकार इथे आहे. बोललो हा पॅराग्लायडिंगचं आहे तिथे एक. 15 मिनिटाचे 3-4 हजार रुपये घेता. 15 मिनिटाचे 15 मिनिटं हवेत. ठीक आहे म्हणजे एक्सपिरियन्स साठी. हा पण आपलं बजेट नाही तेवढं, त्यामुळं लेट्स गो. पण हे इथले लोक बोलतात की हा जो ट्रेकच बोलू आपण जो इतका मोठा आहे की तुम्हाला काहीतरी 1.5-2 किलोमीटर या लाईक तुम्हाला हॉर्सने जाणं इज बेस्ट ऑप्शन. तर बघा व्हॉट सूट्स यू द मोस्ट अँड गेट गोईंग. तिकडे खाली बसू दे. आणि हा हा बघ स्किल्स भाई. इट्स ऑल अबाउट स्किल्स.
नहीं तो छोटी बस से समझा इथे आता परत एक डिस्टिंक्ट येलो फ्लावर्स दिसायला लागले आणि पिंक सुद्धा इथे पिंक आहे. बाई मधल्याच रॉयल एनफील्डच्या स्टोर मध्ये आलोय थोडस चेकअप करायला बाईकचं. तो या रॉयल एनफील्डच्या स्टोरच्या जवळच हे एक हळद कुटायचं बेसिकली हे आहे. बेसिकली त्या हळद ती जे आहे ते कुटत आहे इथे. इथे खूप प्रोडक्शन पण होतं असं लड्डू बोलत होते. बेसिकली पावसामुळे आहे ना थोडस रस्टिंग वगैरे पकडलं असेल मध्ये, त्यामुळं खूपच जड जात होती, माझी बोटं दुखायला लागली. त्यामुळे टेबल बदलून टाकली आहे क्लबची. टेबल चांगली आहे पण मी सांगितलं पण तिला परत एमर्जन्सीसाठी घेऊन जाणार आहे. मित्रांनो, ह्या जे प्रमुख मेकॅनिक आहेत त्यांचं नाव आहे समीर सय्यद. आणि ही वारंवार मी सांगत असतो की आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे, हा माणूस मराठी माणूस आहे, इतकी उत्कृष्ट मराठी बोलतो एवढं मला पण येत नाही. माझी मराठी गावठी आहे पण हा समीर भाऊ इतकी छान मराठी बोलतो आणि केवळ काही नालायक लोकांमुळं हे आमच्यामध्ये जे एक छान असं नातं आहे त्या नात्याला खराब करणारी जी जमात आहे ना त्यांचा आम्ही उपकार करतो. नालायकांना आमच्यामध्ये खूप तुम्ही पाडू नाही शकता, तुम्ही काही करा तुमच्या मतांसाठी तुमच्या सत्तेसाठी तुम्ही काही करा, तुम्ही आमच्या फट नाही पाडू शकता. सो हे जे आहे इथे मॅप्रोची फॅक्टरी. सोमा कुरवडे बाहेर पडेल आणि मिसळ नाही खाणार असं कसं होईल. तर आज आम्ही साताऱ्यामधली मिसळ ट्राय करतोय. आपण नाशिकची मिसळ तर खातच आलेलो नेहमी, बघूया चौकशी आहे. आम्ही इथं जोगेश्वरी मिसळला आलेलो, वाई वरून पुण्याला जाणारा जो हायवे तिथे आलेलो आहे जोगेश्वरी मिसळ. मला वाटतं यांचे भरपूर ब्रांचेस आहे. सो आता आपण लागलोय पुणे बँगलोर हायवेला. खंबाटकी बोगदा
प्रोनाउन्सिएशन, पण वाव ही टनल. आधी जी आपण टनल बघितलेली त्याच्या कंपॅरिझन मध्ये डार्क आहे आणि फार अशी स्केरी वाटते टू बी ऑनेस्ट. या रस्त्यावर प्रति बालाजी आहे ना, इथं पुण्याजवळचं नरसिंहपूर का काय ते प्रति बालाजीचं मंदिर आहे इथंच कुठंतरी जवळपास काय. तर आपण तर काही जाणार नाही आहे. तू जाणार आहे का मंदिरात? प्रति बालाजी मंदिरात जाणार आहे का? ओके, तर हिला पण काही जायचं नाही आहे. तुम्हाला नाही दाखवू शकणार, रस्त्यावरून काही दिसलं तर दाखव. आज जाणार नाही. परिसर अतिशय सुंदर. वा, दोन्ही बाजूला बघा, जे गावठी झेंडू म्हणतो ना आपण, किती सुंदर फुलं लागलेले बघा तुम्ही. हा हा हा, हे पाणी देऊ राहिलं झाडाला, त्यामुळं एवढे पिवळे पिवळे फुलं येत आहे. आम्हाला 2 दिवसात जे वातावरण मिळालं आहे ना, बस फॅसिनेटिंग होतं एकदम. इतकं सुंदर वातावरण आम्हाला मिळालं म्हणून तो जो एक एक्स्ट्रा थकवा असतो ना तो काय आम्हाला खरंच लागला आहे ना. शरीर थकतं अर्थातच, पण खूप मजा येते. फुलं बघा दोन्ही बाजूने. कपल शूट इन फ्लावर्स, हे बघा मस्त रस्त्याच्या दोन्ही बाजून पिवळे पिवळे फुलं, मागे हिरवेगार डोंगर, वरती निळगार आकाश, एक नंबर. और काय चाहिए. आणि टेम्परेचर पण मॉडरेट. अरे टेम्परेचर पण मॉडरेट, म्हणजे टेम्परेचर एकदम मस्त आहे. काय दिसतोय ना हा पर्वत. सो आम्ही आता सासवडच्या इथे आलो आणि आम्हाला जस्ट हा ब्रिज क्रॉस करताना एक खूप सुंदर मंदिर दिसलंय. लाईक ॲज इफ, मला कम्पेअर नाही करायचं, पण ॲज इफ त्यांनी त्यांचं छोटंसं एक रामकुंड टाईपचं बनवून घेतलंय. मंदिराचं नाव आहे संगमेश्वर, दोन नद्यांचं संगम आहे मला वाटतं. आणि हे मग शिवजींचं मंदिर असेल कारण ते कसं साऊंड करतंय. तिथे त्यांनी एक असं छोटंसं घाट बनवलंय, 2 ब्रिजेस आहे, ह्या साईडला पण एक ब्रिज वाटतो. पण मी हे जे मंदिर आहे ना, हे काही प्रिवेडिंग मध्ये पाहिलेलं आहे, 100% सुंदर. तिथे मागे पण एक मंदिर आहे, ते पण फार कलरफुल आणि सुंदर दिसते. इथे काही नाही, इथे शेती आहे आणि नॉर्मल. या एक्झॅक्टली इथे घाण केले. सो मंदिर अजून एक भेटलंय, श्री भैरवनाथ मंदिर, सुंदर. आणि हा एक जुना वाडा आहे वाटतं, की हे मंदिरचं पार्ट आहे, आय एम नॉट शुअर. वाडा आहे आणि हे खूप सुंदर आहे.
तिथे पण एक मंदिर आहे. वाव वाव, हे हे एंट्रन्स बघा भाई. जे सिरियसली मॅन, किती मोठी प्रॉपर्टी आहे ही. लाईक त्याच्यावर नाव लिहिलेलं आहे का काही, यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक भवन. हा पण एक वाढ होता. मित्रांनो, आम्ही आता बेलेला पोहोचलो. बेलेवरून आळे फाटा साधारण 15 किलोमीटर लांब आहे. मध्ये कुठंच आम्ही काय म्हणता नाही, शूटिंग नाही केलं किंवा व्लॉगिंग नाही केलं. हा व्लॉगिंग नाही केलं कारण मोबाईलची बॅटरी पण डाऊन होती. आणि त्या 70 किलोमीटरच्या रेंजमध्ये 250-300 स्पीड ब्रेकर असतील. रस्ता अतिशय सुपब होता, उत्तम रस्ता होता, पण स्पीड ब्रेकरने इतकं छळलं आणि मूडच नाही झालं हे करायचा. तर आता आम्ही आळे फाट्याच्या जवळ पोचलो आहे. आता आळे फाट्याच्या पुढे आम्ही काही व्लॉगिंग करणार नाही, काही विशेष होणार नाही आणि अंधार पण होणार. तर सरळ आता घरी गेल्यावरच मी तुम्हाला बाकीच्या गोष्टी सांगेन. ओके, धन्यवाद.